वळूया पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शिंदे, फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र ठाकरे आणि मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे बळीराजाच्या संकटात वाढ झालीय, तर दुसरीकडे नेते मात्र एकमेकांवर टीका करण्यात व्यग्र आहेत. मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते, याच जिल्ह्यातले होते. आता पालकमंत्री आहेत, पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते. आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे, नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला. आपण पाहतो याच्यात राजकारण न आणता खरं तर मदत ही तातडीची झाली पाहिजे. आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि एक तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही. आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हणले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहीत नाही. माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैलजोड तिफणीवरती बसावं, कोण दोरीत तिफन मारतंय बघावं. आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषी मंत्री काही भागात गेले पाणीचा फार्स करण्यासाठी. ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर उलट कृषी मंत्र्यांकडे काही मागण्या करायला गेलेले शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री निर्घृणपणे ओरडत राहिले.